नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहिणी। आज मी तुमच्यासाठी मस्त डिलिशियस आणि परफेक्ट अशी चॉकलेट ब्राउनीची रेसिपी घेऊन आले आहे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। आता ही ब्राउनी तयार करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं मी तुम्हाला सांगते। इथे मी घेतला आहे मैदा 140 ग्रॅम, त्यानंतर पिठी साखर 50 ग्रॅम, 2 टेबलस्पून कोको पावडर, 2 ते 3 टेबलस्पून बारीक चॉप करून अक्रोड घेतले आहेत। त्यानंतर मी इथे अमूल बटर घेतलं आहे 120 ग्रॅम, डार्क चॉकलेट घेतले मी बारीक चॉप करून 160 ग्रॅम। इथे मी साधं पाणी घेतलं आहे 100 ml, त्यानंतर बेकिंग पावडर घ्यायची आपल्याला 340 SP, व्हॅनिला इसेन्स आपल्याला लागणार आहे 1 TSP, त्यानंतर शेवटी मी इथे घेतलं आहे 180 ग्रॅम कंडेन्स मिल्क। ब्राउनी बेक करण्यासाठी शक्यतो चौकोनी किंवा आयताकृती टीन वापरला जातो। तुमच्याकडे जर 8x10 टीन असेल तर तुम्ही तो वापरलात तरी चालेल। इथे हा माझ्याकडे 8x8 इंचाचा जो टीन आहे चौकोनी टीन, तो मी वापरते आहे। आता एक टीनच्या आकाराचा बटर पेपर कट करून घ्यायचा आहे, त्यासाठी इथे मी हा बटर पेपर घेतला आहे। याचे जे कॉर्नर्स आहेत ते मी आता कट करून घेते। टीनची जी ही बाजू आहे त्यापेक्षा आपल्याला 2 इंच मोठा हा ठेवायचा आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला हे कॉर्नर्स जे आहेत बटर पेपरचे ते कट करून घ्यायचे आहेत। या ब्राउनीच्या बॅटरमध्ये आपण चॉकलेटचा वापर केला आहे, त्यामुळे डायरेक्ट जर आपण बेक केलं तर ह्या टीनला जो आहे ब्राउनी चिकटू शकते, करपू शकते, त्यामुळे आपल्याला सेफ साईडसाठी बटर पेपर लावायचा असतो। आता हा मी अशा पद्धतीने अरेंज करून घेते आहे टीनमध्ये। हा बटर पेपर अशा पद्धतीने लावून घेतल्यामुळे ब्राउनी आपल्याला डिमोल्ड करायला कशी सोपी जाते हे तुम्ही पुढे बघालच। आता हा टीन रेडी आहे। आता जे आपण 180 ग्रॅम चॉकलेट घेतलं होतं चॉप करून, ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे, पाण्याला उकळी आलेली आहे, त्यावर मी हा चॉकलेट चॉप करून ठेवलेला जो बाउल आहे तो ठेवला आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला हे चॉकलेट जे आहे कंटिन्यू मिक्स करून मेल्ट करून घ्यायचं आहे। इथे मी हे डार्क चॉकलेट कंपाऊंड वापरलं आहे। आजकाल मार्केटमध्ये चॉकलेट कंपाऊंड इझी मिळतात, त्यातील हे डार्क चॉकलेट कंपाऊंड जे आहे ते वापरून मी इथे चॉप करून घेतले। चॉप करून घेतल्यामुळे हे पटकन मेल्ट होतं। आता हे चॉकलेट मेल्ट झालं आहे, यामध्ये मी जे बटर घेतलं होतं ते ॲड करते। आता हे बटरसुद्धा या चॉकलेटसोबत छान मेल्ट करून घ्यायचं। बटर आपल्याला रूम टेम्परेचरवरचं वापरायचं आहे। हे बटर जे आहे चॉकलेटसोबत छान मेल्ट झालं आहे। आता मी एका बाउलमध्ये हे काढून घेते आणि 5-6 मिनटं याला थंड करून घेते। 5 मिनटं झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पिठी साखर ॲड करायची आहे। पिठी साखर ॲड करून झाल्यानंतर कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे। आता यामध्ये मी जे पाणी घेतलं होतं तेही ॲड करते आहे। त्यानंतर व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे आणि याला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी। आता जे सुखे पदार्थ आहेत म्हणजे जो मैदाणी आहे तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे। आता एक चाळण मी या बाउलवर ठेवली आहे आणि त्यामध्ये मी जो मैदा घेतला होता तो काढून घेतला आहे। त्यानंतर कोको पावडर आणि यामध्येच मी आता बेकिंग पावडर ॲड करते 3/4 TSP। हा माझ्याजवळ 1/4 TSP चमचा आहे, तो आपल्याला 3 वेळा घ्यायचा आहे, म्हणजेच आपलं झालं आहे 3/4 TSP। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आता हे चाळून झालं आहे। आता अशा पद्धतीने हँड विस्करने किंवा मग अशा पद्धतीच्या चमच्याने आपल्याला हे कट अँड फोल्ड मेथडने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी अशा पद्धतीने छान मिक्स करून घेते। सर्व साहित्य छान मिक्स करून घेतल्यानंतर हे ब्राउनीचं बॅटर आपलं बेक करण्यासाठी रेडी आहे। इथे मी हे पातेल्यामध्ये बेक करणार आहे, त्यासाठी पातेल्या मी अगोदरच 7 ते 8 मिनटं प्रीहीट करायला ठेवलं आहे। आता हे तयार बॅटर मी जो आपण टीन रेडी करून ठेवला होता त्यामध्ये काढून घेते आणि स्पॅच्युलाच्या मदतीने हे मी छान स्प्रेड करून घेते इव्हनली। ब्राउनीचं बॅटर मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं आहे, यावर मी जे बारीक चॉप करून घेतलेले अक्रोड आहेत ते टाकून घेते। ही ब्राउनीची रेसिपी एकदम परफेक्ट अशी आहे, मस्त रेडी होते ब्राउनी। आता हा टीन रेडी आहे बेक करण्यासाठी। हा जर तुम्ही OTG किंवा मायक्रोवेवमध्ये बेक करत असाल तर 180 डिग्रीवर तुम्ही 30 ते 35 मिनटं ही ब्राउनी बेक करू शकता। ब्राउनीचं बॅटर तयार करते वेळेस मी पातेले जे आहे प्रीट व्हायला ठेवलं होतं, या पातेल्यामध्ये मी एक रिंग ठेवली आहे फक्त। आता यावर मी
जे ब्राउनीचं बॅटर आहे जो टीन आहे तो ठेवते बेक होण्यासाठी. यावर आता झाकण ठेवून हे मी 30 ते 35 मिनटं बेक करून घेणार आहे. आता बरोबर 30 ते 35 मिनटं झालेली आहेत. आता ही ब्राउनी आपण चेक करून पाहूयात. यामध्ये टूथपिक किंवा चाकू टाकून बघायचा, तो क्लीन बाहेर आला आहे म्हणजे समजायचं आपली ब्राउनी जी आहे रेडी आहे. ही ब्राउनी आता रेडी आहे. हे पातेलं मी बाहेर काढून घेते. आता हे पातेलं मी बाहेर काढलं आहे, हे थोडं थंड झालं आहे. आता हे मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते. तुम्ही पाहू शकता बटर पेपर लावल्यामुळे ही ब्राउनी एकदम इझी अशी डिमोल्ड झाली आहे. आणि तुम्ही या ब्राउनीचं टेक्स्चर बघू शकता किती मस्त याला टेक्स्चर आलं आहे. अगदी परफेक्ट अशी आपली ही चॉकलेट वॉलनट ब्राउनी रेडी झाली आहे. वाव. आता मी ही कट करून दाखवते तुम्हाला. तुम्हाला जसे लहान मोठे पीसेस पाहिजे तसे कट करू शकता. टेस्टलाही खूप यम्मी लागते. आता या कट केलेल्या पीसमधला एक पीस मी तुम्हाला दाखवते. वाव, बघा तुम्ही याचं टेक्स्चर किती मस्त जाळीदार आणि यम्मी अशी आपली ही ब्राउनी रेडी झाली आहे. आता मी एका प्लेटमध्ये हे पीसेस काढून घेतलेत आणि यावर मी हे चॉकलेट सिरप टाकून ही सर्व्ह करते आहे. तुम्ही यावर व्हॅनिला आईस्क्रीम टाकूनही तुम्ही सर्व्ह करू शकता. आता ही आपली चॉकलेट ब्राउनी रेडी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. त्यासाठी अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.